वर्धा येथील कराळे गुरुजी माहिती आहेत का? होय, जे स्वतःला रील स्टार समजतात आणि त्याच आधारावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागतायत. आपल्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळतात. मी प्रसिद्ध आहे, लोक माझे विचार ऐकतात, या आधारावर ते स्वतःला नेते समजू लागले आहेत. तसाच प्रकार पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याबाबत तर घडत नाही ना. आपल्या प्रत्येक कृतीचे लाईव्ह प्रात्यक्षिक सोशल मीडियावर करत वसंत मोरे यांना गेल्या काही वर्षात प्रसिद्धी पावलेली आहे. अन्यायग्रस्तांच्या मदतीला धावणारे म्हणून त्यांनी ख्याती मिळवली आहे. बळकावलेलं घर कोणी सोडत नाही, महिलांवर अन्याय करत आहे, अशांना थेट धडा शिकवणारे म्हणून मोरेंना लाखो लाईक्स मिळाल्या. त्यांच्या मतानुसार चुकीचं काम करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांच्या गाड्या हातोड्याने फोडण्याची कला देखील त्यांनी हस्तगत केली आहे. त्यामुळे त्यांचा हातोडा देखील प्रसिद्ध झाला. अनेकांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या मोरे यांच्या मनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली. त्यातूनच त्यांनी मनसे सोडत असल्याची घोषणा त्यांच्या पद्धतीने केली. राज ठाकरे यांच्या फोटोला साष्टांग दंडवत घालत असल्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत मनसे सोडल्याची घोषणा केली. पण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने त्यांना पायगाड्या घातल्या नाहीत. आक्रमकपणे मनसे सोडण्याची घोषणा करणाऱ्या वसंत मोरेंचा पोपट झालाय. हा पोपट कसा झाला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. वसंत मोरे यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याचे शहराध्यक्ष म्हणून नेमले. त्यावेळी अनेकांना मोरे हे पक्षाचा पुण्यात विस्तार करतील आणि चांगले दिवस आणतील अशी आशा होती. पण मोरे हे पडले सोशल मीडिया स्टार. हा स्टार आपल्याला जे आवडते तेच करतो. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासाठी त्यांनी 2-4 भाषणे ठोकली. पण त्यांच्याच पक्षाचे शहराध्यक्ष असलेल्या मोरे यांनी आपल्याला पक्षाचे हे धोरण मान्य नसल्याचे जाहीरपणे सांगितले. कोणत्याही पक्षात अशी बेशिस्त खपवून घेतली जात नाही. त्यानंतर राज ठाकरे यांनी तातडीने त्यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. तेथून मोरे हे नाराज झाले. राज हे एवढ्यावरच थांबले नाही तर मोरे यांच्या जवळचे मित्र असलेल्या साईनाथ बाबर यांना पुणे शहराध्यक्ष म्हणून नेमले. बाबर हे आपले मित्र असल्याने ते हे पद स्वीकारणार नाहीत अशी आशा मोरे यांना होती. पण बाबर यांनी पक्षाचा आदेश मानत हे पद स्वीकारलं. येथे मोरे यांच्या जखमीवरच मीठ चोळलं गेलं. तेव्हापासून मोरे हे पक्षापासून फुटकून वागू लागले. मोरे यांचा पुढचा राजकीय प्लॅन काय आहे याबाबत त्यांच्या मनात संभ्रम असल्याचं दिसून येत आहे. तसं असतं तर कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय न घेता त्यांनी मनसेचा त्याग केला नसता. एखाद्या कसलेल्या नेत्याप्रमाणे वर्तन न करता आधीच मनसेचा राजीनामा दिला आणि मग इतर पक्षांच्या नेत्यांना भेटण्यास सुरुवात केली. राजकारणात तुम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा लोक सहकार्य करत नाहीत ही साधी बाब मोरे यांच्या लक्षात आली नाही. मोरे यांना जेव्हा दुसऱ्या पक्षाची निमंत्रण येत होती तेव्हा त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांना शिवसेनेत येण्यासाठी फोन केला होता. पण ज्या क्षणी मनसे सोडली तेव्हा मोरे यांचं वजन कमी झालं. त्याचाच फायदा इतर पक्ष उठवत आहेत. मोरे यांच्या अटी हे पक्ष मान्य करायला आता तयार नाहीत. मोरे यांनी आपल्याला लोकसभेची निवडणूक लढवायची आहे असा आग्रह धरूनच महाविकास आघाडीतील इतर पक्षांकडे चक्रा मारत होते. ऐनवेळी मोरे यांना उमेदवारी देण्याचे धाडस काँग्रेस दाखवेल असे त्यांना का वाटले असावे. मोरे यांचा प्रभाव असलेला कात्रज परिसर हा संपूर्णपणे पुणे लोकसभा मतदारसंघात येत नाही. तरीही त्यांचा पुण्यातून उमेदवारी मागण्याचा हट्ट अनेकांच्या आकलनापलीकडचा आहे. त्यांनी तरीही पुण्यात अपक्ष निवडणूक लढवण्याचं जाहीर केलंय. त्यातून मोरे यांना काय साध्य होणार याचं उत्तर त्यांनाच माहिती असेल. वसंत मोरे यांना विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असू शकते. त्यांनी 2019 हडपसर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना सुमारे 35,000 मतं पडली होती. त्याचा फटका भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांना बसला होता. त्यांना पुन्हा विधानसभा निवडणूक लढवायची असेल तर त्यांच्याकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस असे 3 पर्याय आहेत. पण यातील 3 पक्षांकडे सध्या सक्षम पर्याय आहेत. मग मोरे यांना कशी संधी मिळणार? त्यांच्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचाही पर्याय असू शकतो. पण तेथेही महाविकास आघाडीकडे किंवा महायुतीकडे अनेक चेहरे आहेत. मोरे यांचं नशीब साथ देणार असेल तर त्यांना खडकवासला किंवा हडपसरमध्ये संधी मिळू शकते. पण त्यासाठी आतापासूनच अटी घालण्यास सुरुवात केल्यानं इतर पक्ष त्यांचं स्वागत करताना दिसत नाहीत. आधी लोकसभेला मदत करा मग पुढचं पाऊ असं मोरे यांना सांगण्यात येतंय. त्यामुळे कोणत्याच पक्षात त्यांना प्रवेश करता आलेला नाहीये. दुसरीकडे ते आपल्या मनसे पक्षाचा त्याग करून बसले आहेत. थोडक्यात सध्या तरी मोरे यांचा पोपट झालाय पण त्यांना ते मान्य नसेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.